या बातमीचे प्रायोजक आहेत शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टरांनी परिपूर्ण, सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी मिळण्याचे एकमेव स्थान। यांचा पत्ता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केटच्या जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। बोर्ली पंचतन ही श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाची व मोठी बाजारपेठ आहे। या भागातील महिलांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महिला बचत गट भवन उभारण्याची संकल्पना असून ग्रामपंचायतीने बाजारपेठेलगत जागा उपलब्ध करून दिल्यास भवन उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्धतेसाठी निश्चित प्रयत्न होतील असे प्रतिपादन राज्यमंत्री तसेच पालकमंत्री तथा श्रीवर्धन आमदार नामदार अदिती तटकरे यांनी केले। यावेळी प्रमुख उपस्थिती राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री, रायगडच्या पालकमंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य सायली तोंडलेकर, श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्ष तथा बोर्ली पंचतन सरपंच ज्योती परकर, माजी सरपंच ज्योत्स्ना हेदुकर, ग्रामपंचायत सदस्य प्रिया पाटील, समिता तोडणकर, प्रियंका मोरकर, भूमी कांबळे, माजी सदस्य मंजिरी दिवेकर, बोर्ली पंचतन माजी उपसरपंच मंदार तोडणकर आदी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी महिला सक्षमीकरणावर दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावंडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्या आधुनिक युगामध्ये मोबाईलमध्ये विविध प्रकारचे मेसेज मेल्स येत असतात। यामध्ये काही मेल्स किंवा मेसेजेस आपली वैयक्तिक माहिती मागवतात, आपण देखील ती भोळे बनवून देत असतो, यामध्येच आपली फसवणूक होते। आपली कोणतीही माहिती अनोळख्या व्यक्तीला देऊ नका, सध्या ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे। यामध्ये मित्रत्वाने संबंध ठेवून फोटो व्हिडिओ कॉलने आपले गुप्त फोटो घेऊन ते सोशल मीडियावर टाकण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळण्याचे प्रकार देखील वाढत आहे। अशा प्रकारांना बळी पडू नका, यासाठी प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे। कुणावर असे प्रसंग होत असतील तर लगेच पोलीस स्टेशनला तक्रार द्या असे मार्गदर्शन करण्यात आले। यशस्वीनी सामाजिक अभियान रायगड जिल्हाध्यक्ष देवयानी पाबेकर यांनी उपस्थित महिलांना महिला बचत गट आणि त्यातून व्यवसाय आणि उत्पन्न याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले। आपल्या मनोगतामध्ये पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, हळदी कुंकू हा सौभाग्यवती महिलांचा न कंटाळा येणारा जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे। यानिमित्ताने सर्व महिला एकत्रित येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात। बोर्ली पंचतनची बाजारपेठ ही तालुक्यातील महत्त्वाची आणि मोठी बाजारपेठ आहे। या ठिकाणी ग्रामपंचायतीची बाजारपेठ लगत जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी महिला बचत गट भवन उभारता येईल। यामध्ये महिला बचत गटासाठी महिलांनी बनविलेल्या वस्तू विकण्यासाठी गाडे आणि सभागृह असे बांधण्याची संकल्पना आहे। बोर्ली पंचतनमध्ये विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत आहे, पुढे देखील जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न असेल असेही त्या म्हणाल्या। सरपंच उपसरपंच मंडळ जे आपण सगळेच आहात, एक जागा आपण बोर्ली ग्रामपंचायतीमध्ये निश्चित करावी, पण ती मोक्याच्या ठिकाणी असावी जिथं आपण महिलांसाठी चांगल्या पद्धतीचं एक बचत गट भवन किंवा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्यासाठी आज आपण जर आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीत बघितलं तर आम्ही महिलांसाठी एक चांगल्या पद्धतीची कार्यशाळेसाठी हॉल उपलब्ध करून दिलेला आहे, पण आपली बोर्लीची बाजारपेठ ही सर्वात व्यस्त आणि खऱ्या अर्थानं तालुक्यातली मोठी बाजारपेठ आहे। त्यामुळे चांगल्या पद्धतीनं जर आपण महिलांना या ठिकाणी मार्गदर्शन दिलं तर त्यांच्या व्यवसायाला सुद्धा आपल्याला चालना देता येईल। आपण चांगल्या पद्धतीची एक जागा त्या निमित्ताने निश्चित करावी आणि मी आपल्याला या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी बघावी जिथं बाजारपेठ आहे, अशा ठिकाणी जर आपल्याला सलग लागू मिळाली तर ज्या बचत गट आहेत त्यांनाही ती सोयीस्कर होईल आणि मार्केटमध्ये येणारे नागरिक आहेत यांना सुद्धा खरेदीसाठी ती जागा सोयीस्कर पडली पाहिजे। म्हणजे खालच्या ठिकाणी आपण या बचत गटांसाठी विक्रीसाठी गाडे करू शकतो आणि मग वरच्या मजल्यावर आपण त्यांना कार्यशाळेसाठी हॉल आपण उपलब्ध करून देऊ शकू व त्यांचे इतर कुठले कार्यक्रम असतील ते सुद्धा त्यानिमित्ताने त्यांना या ठिकाणी आयोजित करता येतील। त्यामुळे अशा पद्धतीनं बोर्ली ग्रामपंचायतीकडे सुद्धा उदय दादा आम्हाला थोडंफार म्हणजे दिव्यागरच्या तुलनेमध्ये वडवलीला तर असं वाटतं वडवली ग्रामपंचायत तटकरे साहेबांनी दत्तक घेतली तर सगळ्यांची तिकडे अशी समज होते की साहेबांनी दोन्ही लेकरांना बाजूला ठेवून वडवली ग्रामपंचायत दत्तक घेतली आहे। त्यांची मागणी फार मोठी असते पण तसं आमची बोर्ली ग्रामपंचायत जरा मागणीच्या तुलनेमध्ये कमी आहे, ते खरं तर खासदार आपण नेहमी मागत असतात, त्यामुळे माझी तटकर साहेबांची आणि बहिणची आमची नेहमीच ही इच्छा राहते की बोर्ली ग्रामपंचायतीला पण आपण भरभरो द्यावं, त्यामुळे अशा पद्धतीचा प्रस्ताव ज्योतिते आपण तयार करावा आणि त्याला मान्यता आणण्याचं काम आणि त्याला लागणारा निधी हा आपण उपलब्ध करून देऊ। पण जेव्हा केव्हा एक दीड दोन वर्षानंतर आपण कार्यक्रम घ्याल त्यावेळेला तो कार्यक्रम आपल्या त्या बचत गटाच्या भवनाच्या हॉलमध्ये झाला पाहिजे अशा पद्धतीची इच्छा
प्रार्थना करते पुन्हा एकदा या हळदी कुंकू समारंभाला आणि या शिबिराला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्याला आपले मनापासूनचे आभार मानले रूप व्यक्त करते. आमचे दोन्ही मार्गदर्शक आहेत यांनी आम्हाला योग्य तिथे मार्गदर्शन केलं त्यांची या निमित्ताने मनापासून रूप व्यक्त करून आमचे धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्र TV24 साठी सरफराज दर्जी बोरली पंचतन रायगड. This video is sponsored by RO Empire Private Limited, ISO Certified Company. नागपुर में खरीदना है अपना खुद का घर, वो भी अत्याधुनिक सुविधा के साथ. तो आइए RO नगरी, सबसे सस्ते और सुविधा युक्त प्लॉट और फ्लैट पाइए आसान किश्तों पर. हमारा पता: प्लॉट नंबर 78, ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर. कॉन्टैक्ट अस ऑन 0712-2295-265 और 7447-443370.